आमची घरं जमिनीसकट विकत घ्या आणि कायमचा त्रास मिटवा असा निर्वाणीचा इशारा लोटे MIDC येथील सुमारे 200 अधिक बाधित कुटुंबियांनी दिलाय. मंगळवारी रात्री झालेल्या वायू गळतीनंतर प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये लोटे MIDC ग्रामस्थांनी आमचे स्थलांतर करा अशी मागणी जोर धरून ठेवली. पोलीस प्रशासनासह MIDC अधिकारी यांच्याकडे आणि तसेच कंपनी व्यवस्थापनाकडे देखील या ग्रामस्थांनी ही मागणी केली. लोटे MIDC मधील एक्सेल कंपनीमध्ये झालेल्या वायू गळतीचा परिणाम बाजूलाच राहणाऱ्या मानवी वस्तीवर झाला. यामुळे काही लोकांना श्वसनाचा त्रास, धाप लागणे, अशक्तपणा, रक्तदाब वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागले होते. आता मात्र त्यांच्यावरती अद्याप ही उपचार सुरू असून लोटे MIDC येथील सदरच्या होणाऱ्या वायू गळतीचा परिणाम मानवी वस्तीवर होत असल्यामुळे आमची घरे जमिनीसकट विकत घ्या आणि आम्हाला कुठेतरी स्थलांतरित करा अशी विनंती केली आहे. काय सांगाल, आज कंपनी व्यवस्थापन, ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाची बैठक झाली, काय निर्णय झाला? कालच्या वायू गळतीमुळे जो काही त्रास झाला इथल्या ग्रामस्थांना, त्याची तीव्रता फार गंभीर होती आणि लोकांना हॉस्पिटलाइज करण्यापर्यंत वेळ जाईल इथपर्यंतचा तो वायू गळती झाल्यामुळे लोक आजसुद्धा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि कंपनीनं याबाबतची जी काय उपाययोजना करायला पाहिजे होती सेफ्टीबाबतची ती केली नसल्यामुळे त्यांच्या भोंगाळ कारभारामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे सहन करायला लागते. त्यामुळे आजचा निर्णय असा झाला की ह्या कंपनीनं ही सगळी वसाहत आहे ती ताब्यात घेऊन त्यांच्या जमिनी आणि त्यांच्या घराचं व्हॅल्युएशन करून हे सगळं कंपनीनं घेऊन इथल्या लोकांना यातून मोकळं करावं अशा प्रकारचा निर्णय आज झाला आणि कंपनीनं सुद्धा तशा प्रकारचं सहानुभूतीनं आम्ही हे सगळं घेऊ अशा प्रकारचं एक आश्वासन दिलेलं आहे.